मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भारतीय जनसंसद पीपल्स हेल्पलाइन आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झालेल्या घरकुल वंचितांच्या बैठकीत स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्ण अशी मानवंदना देण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट कारभारी गवळी, जालेंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंभे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ज्ञानप्पा, अंबिका नागुल, फरीदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, पोपट भोसले, सखुबाई बोरगे, शशिकला गायकवाड आदींसह महिला उपस्थित होत्या। हुतात्मा स्मारक इथे झालेल्या बैठकीत सावित्रीबाई फुले यांना उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्ण अशी मानवंदना देण्यात आली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने सादर केलेल्या लाईट हाऊसची बांधणी करण्याची मागणी करण्यात आली। प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। आपला घर आंदोलन पीपल्स हेल्पलाइन भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने तमाम जनतेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना उन्नत चेतनाधारी भज्ञाकपूर्ण अशा प्रकारची मानवंदना या ठिकाणी समस्त लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। आता याचा अर्थ असा होता की उन्नत चेतना म्हणजे सारासार विवेकाचा अतिशय वरचा दर्जा आहे आणि भक्ती ज्ञान कर्म अशा प्रकारचं पूर्ण काही पूर्णत्वाने सावित्रीबाई फुलेंनी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा सन्मान आम्ही केलेला आहे। घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी निंबळक येथील पडजागेवर आत्मनिर्भर भूमिगुंठा आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी एक गुंठ्याचे 230 प्लॉट पाडण्यात आलेत। प्रत्येकी एक गुंठा भूखंडावर घरकुल वंचितांची घरे बांधण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्यानं मांडलेल्या आणि नव्यानं उपलब्ध असलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा फायदा नगरच्या घरकुल वंचितांना मिळावा, तसेच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे अनुदान सुद्धा मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नगर शहराच्या शेजारी जी काही निंबळक नावाचं जे काही गाव आहे त्या गावामध्ये आम्ही 10 एकर जमीन मिळवलेली आहे आणि त्या 10 एकर जमिनीवर आम्हाला घरं आम्ही बांधतोय। प्रत्येकाला 1-1 गुंठा जमीन देतो। विशेष गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईट हाऊसेस म्हणजे हलकी फुलकी घरं अशा प्रकारचा प्रयोग आता सुरू केलेला आहे देशामध्ये आणि 6 राज्यांमध्ये ते घरं आता बांधले जाणार आहे। लखनौ वगैरे ठिकाणी काहीतरी अनेक मजली इमारती त्या ठिकाणी होणार आहे। तर आमचं असं म्हणणं होतं की हे जे निंबळकला आपण प्रयोग करतो महाराष्ट्रामध्ये, हा पहिला प्रयोग निंबळकला जर झाला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आहे, काहीतरी 5 लाखापेक्षा जास्त अनुदान रुपये मिळणार आहे आणि पाणी, वीज, रस्ते असं जर झालं तर मला खात्री आहे की या लोकांचं, गरिबांचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। विशेष म्हणजे 1 गुंठा प्लॉटवर 2 घरकुले होऊ शकणार असल्यामुळं बांधकामाचा खर्च फार कमी येऊन मोठ्या संख्येनं घरकुल वंचितांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। त्याच्यामध्ये 1 गुंठा जमीन आम्ही ज्या वेळेला देतो ती 80,000 ते जमीन मालक द्यायला तयार आहे आणि 9 मीटरचे रस्ते देखील त्याच्यासाठी ठेवलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर समजा एखाद्याला असं वाटत असेल की बाबा 80,000 रुपये जास्त होतात तर त्यांनी 2 लोकांनी मिळून जर समजा 1 प्लॉट जर घेतला 1 गुंठ्याचा, खाली एकाने बांधकाम केलं आणि वर जर बांधकाम केलं तर दोन्हींना देखील कर्ज बँक देऊ शकणार आहे आणि त्यांचे घर झाल्याशिवाय राहणार नाही। स्त्री शिक्षणाची चळवळ साकारत असताना सावित्रीबाई फुले आणि नगरचे नाते जोडले गेले। त्यांनी नगरला येऊन मिशनरीच्या वतीने मुलींना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची माहिती घेऊन पुढील स्त्री शिक्षणाची चळवळ भारतभर पसरवली। स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी स्त्रीमुक्ती आंदोलन यशस्वी केलं, त्यामुळे हा सन्मान त्यांना देण्यात आला असल्याचं संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। पूर्वी उन्नत चेतनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी समाजसुधारकांनी कार्य केलं, मात्र सध्या देशात उन्नत चेतनेचा अभाव असल्यानं गोरगरिबांसाठी असलेल्या अनेक योजना मोडीत निघाल्यात। घरकुल वंचितांचा प्रश्न देखील रेंगाळत पडला आहे। भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळे विकास खुंटला असून ते फक्त बोलघेवडे ठरले। आज आम्ही घोषणा केलेली ती घोषणा म्हणजे भज्ञाकभ्रांत म्हणजे भक्ती ज्ञान कर्म याच्यापासून जे लोक दूर आहेत, वंचित आहेत आणि जे तमस चेतनेने व्याप्त झालेले, तमस चेतना म्हणजे जसं काही माझं म्हणण्याचा उद्देश आहे की ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना निवडून देतो
त्यावेळेला लोकांचं भलं करण्याच्या ऐवजी फक्त डल्ला मारणे आणि सरकारी तिजोरीवर डल्ला मारून पैसे घरी नेणं हा जो प्रयोग आहे त्याला आम्ही तमत चेतना असं म्हणतो. आणि म्हणून उन्नत चेतनेच्या पासून हे दूर असणारे लोक जे आहेत ज्यांच्यामुळं 73 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आज ह्या लोकांना गरिबांना फायदा होत नाही आणि देशाचे अनेक प्रश्न आज मागे पडलेले आहेत. रेल्वेच्या संदर्भात देखील रेल्वेचं जाळं हे लोक उभं करू शकलं नाही. आम्ही गेले 5-6 वर्ष आंदोलन चालवतो आणि पंतप्रधानांना देखील पंतप्रधान आवास योजना सुरू करून आज 5 वर्ष झाले, परंतु नगर शहरामध्ये 11,000 लोकांच्या यादीपैकी एकाचं घर देखील झालं नाही. याचा अर्थ हे लोक सगळे काही भज्ञाक भ्रांत आहेत आणि उन्नत चेतनेपासून दूर आहेत. महात्मा फुले यांच्या काळापासून त्रस्त असलेला शेतकरी भज्ञाक भ्रांत नेत्यांमुळे आजही आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीत जखडलेला असल्याचा आरोप ॲडव्होकेट गवळी यांनी केला. तर समाजात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले अशा उन्नत चेतनावादी व्यक्तिमत्वांच्या विचारानं बदल घडणार असल्याचं सांगितलं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.